प्रायोजक कॉटन किंग, इंडियाज लीडिंग मेन्स वेयर ब्रँड इन 100% कॉटन. सिंधुदुर्गातील ओरोस इथल्या मुंबई गोवा महामार्गावर पाणी, महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, कुडाळमधील अनेक घरांमध्ये पाणी 10 फुटांपर्यंत चढलं, नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बोटीचा वापर. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी शहरात पहाटेपासून मुसळधार पाऊस, मुख्य बाजारपेठेत साचलं गुडघ्यावर पाणी, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, मंत्री दीपक केसरकरांचा आवाहन. मध्य रेल्वेच्या वाशी स्टेशनजवळील रेल्वेसेवा पूर्वपदावर सकाळी 6 वाजल्यापासून उभी असलेली विदर्भ एक्सप्रेस रवाना. कोल्हापूरमधील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ, नदीचं पाणी पात्राबाहेर पडण्यास सुरुवात. आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन सुरू, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाची मित्रांसोबत बारमध्ये पार्टी, पार्टीचं तब्बल 18,000 बिल, मद्यधुंद अवस्थेत अपघात केल्याचं उघड. विशाळगडाच्या अतिक्रमणावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक, 13 जुलैला विशाळगडावर एकत्र येण्याचं आवाहन. सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या कृतज्ञता मेळावा, चिकन आणि मटणावर ताव मारण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची झुंबड. लोकसभा निवडणुकीनंतर खासदार सुप्रिया सुळे पुन्हा अजित पवारांच्या घरी, हे अजित पवारांच्या नव्हे तर आशा काकींच्या घरी गेले होते, माझी आणि दादांची भेट झाली नाही, सुळेंचं वक्तव्य. शेतात काम करताना विजेच्या धक्क्याने 2 मुलांचा मृत्यू, तर पोटच्या मुलांचा विरह सहन न झालेल्या आईचंही हृदय विकाराच्या धक्क्याने निधन, कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील कोपर्डे गावातील घटना.